ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें। आता नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे। मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत, मात्र यावर्षी प्रशासनाने सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास 7 ऑक्टोबर पासून मुभा दिली आहे, म्हणजेच घट स्थापनेच्या दिवशी। मात्र कोरोना नियमाचे पालन भाविकांना करावे लागणार आहे। नमस्कार, मी किरण, टाइम्स टुडे 18 न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। आम्ही आलेलो आगरा देवी मंदिर। आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन झालं होतं, हा कोरोनाचा प्रसार वाढला होता आणि याच कोरोनाच्या प्रसारामध्ये शासनाने जी कडक निर्बंध लावले होते त्या निर्बंधांचे काटेकोर पालन करीत मंदिरे सर्व धार्मिक स्थळं जी संपूर्ण महाराष्ट्रातले धार्मिक स्थळं बंद करण्यात आली होती। अशातच आता 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आहे माजी अध्यक्ष ट्रस्टी या मंदिराची, यांच्याकडनं आपण माहिती घेऊया की कशा पद्धतीचं यांनी म्हणजे इथला कारोबार सांभाळलेला आहे आणि दुसरं म्हणजे असं की आता 7 तारखेपासून घट स्थापना आहे, कशा पद्धतीची तयारी ही करणार आहे। मी अध्यक्ष आगाराम देवी, मी माजी अध्यक्ष आगाराम देवी मंदिर ट्रस्ट रामचंद्र बाळपुष्प किल्लारे। आज कोरोनामुळे आमच्या नागपूर शहरामध्ये कलेक्टरने जे परवानगी दिलेली आहे त्याच्या नियमानुसार आम्ही इथे व्यवस्था करणार आहोत। त्या व्यवस्थेमध्ये मंदिरमध्ये फुलाचं डेकोरेशन आणि जे गाईडलाईन गव्हर्नमेंट देईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सॅनिटाईजची व्यवस्था करू, रांगेत 2 फुटाचं 3 फुटाचं अंतर ठेवू आणि येणाऱ्यांना व्यवस्थित व्यवस्था व्हावी याची काळजी। सर, कोरोनाचा प्रसार जेव्हा सुरू होता मागच्या वर्षी जे घट स्थापना आपण केलेली होती मागच्या वर्षी जे घटस्थापना झाली ते एकच आम्ही झोप लावलेली होती आणि याही वर्षी आम्ही एकच झोप लावणार आहोत आणि त्याच्या त्या एक झोप सर्व मिळूनच लावणार आहोत, त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। जसं आपल्याला माहिती आहे की घरांमध्ये कोणाचं जमत नाही, काही परिस्थिती काही अडचण जी निर्माण होते तर कोणी घरी घट बसवू शकत नाही, अशातच कोणी आज्ञाराम देवी कोणी ज्यांची इच्छा जशी असते की घट आम्ही इथे बसवायला पाहिजे तर त्यांची सुद्धा इथे व्यवस्था होती या आधी होती, तर यावर्षी कशी व्यवस्था? यावर्षी तशीच व्यवस्था राहील। आमच्या मंदिरमध्ये विदेशी ज्योत येऊन राहिला आहे, ऑस्ट्रेलिया आहे, पुणे आहे, मुंबई आहे, इथून सुद्धा आमच्या इथे ज्योत येत असतात। आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे, अशातच आपण जाणार आहोत आतमध्ये, काही कारागीर पण आहे तर मंदिर आतमध्ये जे मंदिर आहे त्याचं पॉलिश होत आहे, आपण बघूया की कशा पद्धतीची त्यांनी तयारी केलेली आहे। ब्यूरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपुर। ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए सब्सक्राइब करें टाइम्स टुडे 18 न्यूज और बेल आइकॉन को प्रेस करें।